नववर्षाच्या स्वागताचे बेत ठरले असतील कुठेतरी चांगल्या हॉटेलात मद्याचे घोट घेत 31st स्वागत करणार असाल तर जरा जपून, कारण भरभक्कम पैसे खर्चून दारू विकत घेणार आणि प्रत्यक्षात ग्लासात मात्र ती कमीच प्रमाणात येणार हे मापात पाप करण्याचे प्रकार 31st सर्रास घडतात. 31st होऊ शकतं मापात पाप. पार्टी करताना ठेवा पेगवर लक्ष. हॉटेल चालकांनो, मापात पाप केल्यास होईल दणदणीत दंड. 31st पार्टी करण्यासाठी तारांकित हॉटेलात जाणार असाल तर जरा सावधान. 31st होणारी प्रचंड गर्दी पाहता अनेकांचा पेग कमीच भरला जातो. गर्दी आणि पार्टीची वातावरणाची झिंग, त्यामुळे ते लक्षात येत नाही. मात्र आता ते लक्षात आलं तर हॉटेल चालकांकडून घसघशीत दंड वसूल केला जाईल. वैध मापशास्त्र विभागानं आता मापात पाप करणाऱ्यांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतलाय. 31 डिसेंबरला तुम्ही पंचतारांकित हॉटेलमध्ये पार्टीसाठी जाणार असाल, या हॉटेलमध्ये दारूचा एक पॅक जर तुम्ही घेतला आणि या पॅकमध्ये 1 मिलीलिटरही कमी जर मिळालं तर हॉटेल मालकाला 5,000 रुपयाचा दंड होऊ शकतो. तशी तरतूद जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि जेवढे संचालक हॉटेलचे आहेत त्या प्रत्येकाला 5,000 रुपयाचा दंड आकारण्यात येणार आहे. 31st पार्टी अविस्मरणीय व्हावी असं वाटतं. मात्र दारू घेताना कम असेल ब्रँडची किंवा कमी प्रमाणात दिली जाण्याचे प्रकार 31st घडतात. त्यामुळे ग्राहकांनी हॉटेलमध्ये आपल्याला दिलं जाणारं मद्य योग्य मापात आहे ना याची खात्री करून घेणं गरजेचं आहे. सागर आव्हाड, साम टीव्ही, पुणे.